तर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांवरती खरं म्हणजे ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी केली जाते आहे आणि अशामध्ये संजय राऊत यांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची मानली जाते. भाजपशी जुळवून घेतल्यास केंद्रीय यंत्रणांकडून होणारा त्रास थांबेल अशी भावना लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये झाली असेल तर ते तपास यंत्रणांचं अंधपतन आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून रोकठोक या सदरातून त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जमीन व्यवहारामध्ये घोळ आहे असा आरोप ठेवून ईडीकडून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पण सगळ्यात मोठा जमीन घोटाळा हा अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये समोर आलाय. मात्र याची चौकशी न करता महाराष्ट्र आणि इतर राज्यातील आमदारांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील राऊत यांनी म्हटले आहे. तर प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवरती कारवाई केली म्हणजे ते भाजपमध्ये जातील हा गैरसमज असल्याचा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय.